ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाणे शहरातील ठाणे क्लब येथे या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं जवळपास 400 स्पर्धक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. 2 दिवसांची ही स्पर्धा असणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीने या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. यंदा 6 वर्षांपासून ते 17 वर्षांपर्यंतचे स्पर्धक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून एकंदर 12 स्पर्धांमध्ये 12 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून राज्याच्या संघाची निवड होते, त्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व हे खूप असतं असं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं. मुलांचे 6 ग्रुप आहेत, मुलींचे 6 ग्रुप आहेत, असे एकूण 12 ग्रुप ह्याच्यामध्ये पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं प्राइजेस आणि कॅश प्राईज ही त्याप्रमाणे दिले जाते. आणि मुख्य म्हणजे कसं म्हणते की ह्या स्पर्धेमधला जास्त रिस्पॉन्स येत असतो, कारण ह्याच्यानंतर राज्याची निवड होत असते. तेव्हा जिल्हा स्पर्धेत पुढची स्पर्धा घेताना ह्या मुलांना ह्या रिझल्टवरून रँकिंग दिलं जातं. खवले मांजर विकण्यासाठी आलेल्या 2 जणांना अटक करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी अशोक जाधव आणि संतोष बुटाला या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. रायगड परिसरातील 2 जण खवलं मांजर विकण्यासाठी ठाणे शहरामध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. श्रीनगर परिसरातील अय्यप्पा मंदिराच्या आवारामध्ये ही मंडळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला होता. त्या सापळ्यामध्ये हे दोघंही अलगद अडकले. त्यावेळेस एका पेटीमध्ये त्यांच्याकडे हे खवलं मांजर आढळून आलं. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत जवळपास 40 लाख रुपये एवढी आहे. या मांजराच्या खवल्यांचा उपयोग कर्करोगाच्या उपचारांसाठी होत असल्याकारणाने जगभरामध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. वागळे गुन्हे शाखाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे 6 सदस्य आगामी 27 तारखेला निवृत्त होणार आहेत. सध्या ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये राजेंद्र महाडिक, दशरथ यादव, संजय भोसले, साजन कासार, अनिल भोर, प्रकाश पायरे, जेरी डेव्हिड, राजेश मोरे, सुरेंद्र उपाध्याय, तकी चेवलकर, हेमंत धनावडे आणि काँग्रेसचे सचिन शिंदे यांचा समावेश आहे. या सदस्यांपैकी एकंदर 6 सदस्य आता 27 तारखेला निवृत्त होणार आहे. हे कोण असतील ही याची निवड चिठ्ठीद्वारे होणार आहे. 27 तारखेला दुपारी 3 वाजता या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष परिवहन सेवेतून कोण निवृत्त होतं याकडे आहे. त्याचप्रमाणे परिवहनमध्ये आपली वर्णी लावता येईल का या संदर्भातल्या हालचाली देखील आता सुरू झाल्या आहेत. आमटी भाजी टाळी साठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला अस्सल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. Zip your wallets, don't worry, man. He will travel swift and fast. Cause TJS we gonna ya hai ye magic transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of transap app and make your life. ठाण्याचे
मुंबईचे माजी महापौर आणि रायगडचे शिवसेना संपर्क प्रमुख श्री संजय मोरे यांचा वाढदिवस नुकताच अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत मित्रभाषी त्याचप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व अशा प्रकारची ओळख श्री संजय मोरे यांची आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जनसंपर्क त्यांनी निर्माण केला आहे. श्री संजय मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार श्री रवींद्र फाटक, पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री संजय मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री शरद कणसे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. निर्मला कणसे या ठिकाणी नगरसेविका आहेत. निर्मला कणसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्री शरद कणसे यांचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गरजवंतांना सातत्याने मदत करणारा कार्यकर्ता अशा प्रकारची ओळख श्री शरद कणसे यांची आहे. श्री शरद कणसे यांना वाढदिवसानिमित्त विविध थरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची देखील सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीक लागल्याचं चित्र बघायला मिळालं. श्री शरद कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दारोन मेन स्टुडिओचा लग्न सराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग, वाट कसली बघताय? सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. भारतातील आघाडीची तंत्रज्ञानाधिष्ठित ब्रोकरेज फर्म असलेल्या झेरोदाने यंदाच्या आर्थिक वर्षातील आपल्या एकूण व्यवसाय वृद्धीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. झेरोदाकडील ग्राहक वर्गामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतभरातून 6 लाखांची वाढ झाली आहे. गेल्या 1 वर्षात झेरोदाची प्रचंड गतीने वाढ झाली असून 204% इतक्या मोठ्या दराने ग्राहक संख्येत भर पडली असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. सर्व एक्सचेंजेस आणि वर्गवारीतील उलाढालीनुसार भारतातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकर कंपनी म्हणून झेरोदाकडे बघितलं जातं. महिन्याकाठी नव्याने जोडल्या जाणाऱ्या ग्राहकांच्या संख्येनुसारही ही भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे. कॉईन भारतातील पहिला म्युच्युअल फंड आणि इक्विटी मंच प्लॅटफॉर्म या कंपनीने उपलब्ध करून दिला. या ताज्या घडामोडीबद्दल अधिक माहिती देताना झेरोदाचे संस्थापक आणि CEO नितीन कामत यांनी व्यापाराच्या दृष्टीने 2017 हे अत्यंत महत्त्वपूर्ण होतं,
उलाढालींच्या बाबतीत सर्व गटातून आणि सर्व एक्सचेंजमधून आम्ही भारतातील विशाल कंपनी ठरली याचा आम्हाला अभिमान असल्याचं देखील यावेळी श्री नितीन कामत यांनी सांगितलं. झरोडा इंडियाज फर्स्ट डिस्काउंट ब्रोकरेज आहे जो हम लोगों ने कॉन्सेप्ट शुरू किया था 2010 में. सो ओवर द टाइम वी हैव ग्रोन द बहुत हम लोग का ग्रोथ हुआ है. अभी 6 लाख से ऊपर क्लाइंट है हम लोग के ऑल ओवर इंडिया में. सो अगर आप देखो महाराष्ट्र भी एवरेज बहुत 30% यू नो एज कम्पेयर टू यू नो ओवरऑल इंडिया ग्रोथ बहुत ज़्यादा है. I think we are still in a good structurally good bull market, and I think any correction should be taken as an opportunity to buy more to your add more stocks to your portfolio. So any correction that's नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या पुढाकाराने नुकतच महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस कमलाकर सातपुते यांनी सादर केलेला स्किट हे सगळ्याच प्रेक्षकांना आवडून गेलं. सादर करीत आहोत कमलाकर सातपुते यांचं सगळ्यांना आवडलेलं हे स्किट. बघू शकतो कुठला बघितलाय सांगा. आता हल्लीच आवडलं म्हणून बघितलं. बर ठीक आहे मला सांगा बाजीरावाने काय केलंय. बाजीरावाने हे आणि ते असं पण केलंय बघितलं. पहिल्या बाजीरावाने दुसऱ्या बाजीरावाला जन्म दिला. बर ओके हो मग दुसऱ्या बाजीरावाने काय केलं. तिसऱ्याला जन्म दिला. तिसऱ्या बाजीरावाने चौथ्याला जन्म दिला. काय चालवलंय माझ्यापर्यंत एवढाच इतिहास झालाय. उत्तर बरोबर नाही. बस बस ना आता तुम्ही ना बस आता बस काही प्रश्न विचारले त्याची नीट उत्तर द्यायची. बरोबर ठीक आहे सामान्य ज्ञान बस. तुमचं संस्कृत कसं आहे. जबरदस्त. हा म्हणजे चांगलं. चांगलं आहे नक्की. यावर तुमची नोकरी ठरणार. ठीक आहे विचार. बरं मी तुम्हाला एक वाक्य देईन ते तुम्हाला हिंदीत अनुवादित करायचं. अच्छा रूपांतरित. येस विचार. वाक्य असं आहे तमसो मा ज्योतिर्गमय. तुम सो जाओ मां मैं ज्योति के पास जाके आता हूं. एक मिनट एक मिनट. नहीं नहीं थम थम थम. नहीं 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 नीट आइटम नहीं है. बघा वाक्य असे तमसो मां ज्योतिर्गमय. तुम सो जाओ मां मैं ज्योति के पास जाके आता हूं. अरे काय बोलताय तुम्ही. तुम्ही बोला तमसो मां. तुम सो जाओ मां ज्योतिर्गमय. ज्योति के पास जाके आता हूं. काय करताय तुम्ही. काय करतो असं नका करू. मला सांगा तुमचं आवडतं पर्यटन स्थळ कुठलं. माझं आवडतं पर्यटन स्थळ महाबळेश्वर आहे. बर ओके. आणि त्याच्याबद्दलचं काही वैशिष्ट्य सांगा बघू. महाबळेश्वर हे उंच ठिकाणी आहे कारण तिथे थंडी वाजते म्हणून लोक स्वेटर घालतात. बरं पुढे. ते उंच ठिकाणी आहे लोक स्वेटर घालतात कारण ते उंचावर आहे. बरं पुढे. उंचावर आहे स्वेटर घालतात कारण तिथे थंडी असते. बरं पुढे. तिथे थंडी असते स्वेटर घालतात उंचावर आहे. हे काय हे काय याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती का महाबळेश्वर. महाबळेश्वर बद्दल सांगा. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगम स्थान आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगम स्थान आहे. कसं काय. कारण अर्धा अधिक महाराष्ट्र लग्न झाल्यानंतर हनीमूनला तिकडेच जातो. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.